जम्मू काश्मीरचे वैष्णोदेवी बीडमध्ये बीडकरांच्या मनावर भुवळ घालणारी ही प्रतिकृती संस्थापक अध्यक्षांनी संतोष सोने यांनी केले 81 दिवस अन्नदान। देवी वैष्णोदेवी ही अत्यंत दूर असल्यामुळे बीडकरांना तिथे जाणं शक्य नव्हतं, तर त्याच वैष्णोदेवीची प्रतिकृती म्हणून वैष्णोदेवीचे संस्थापक अध्यक्ष संतोष सोने यांनी बीडमध्ये जशाच तशी वैष्णोदेवी तयार केल्याने बीडकरांच्या मनामध्ये एक आनंद व्यक्त केला जातो। संतोष सोने हे एवढ्यावरच न थांबता अनेक दिवसापासून चालू असलेला कोरोना महामारीतच त्यांनी शासनाचे सर्व नियम पाळत क्वारंटाईन केलेल्या लोकांना तब्बल 81 दिवस अन्नधान्य दान केले। पहिला एक महिना 1000 लोकांना अन्नदान, दुसऱ्या महिन्यामध्ये 600 लोकांना अन्नदान, तर शेवटच्या 21 दिवसामध्ये 250 लोकांना अन्नदान, अनेकांना आश्रय दिला। याचबरोबर त्याने वस्त्रही दिले। अशा या व्यक्तीच्या मनात काय आहे हे आपण जाणून घेऊया। सर काय सांगतील वैष्णोदेवी मंदिराची प्रतिकृती आपण या ठिकाणी बीडमध्ये तयार केली, अनेक दिवसापासून लोकांच्या दर्शनासाठी आतुरतेने वाट पाहत होते, आज ती आपण उभा केली, काय आनंद वाटतो त्याच्यावर? मी 20 ते 21 वर्षाआधी वैष्णोदेवीला एक माझ्या उल्हासनगरचा मित्र आहे, बिस्किट फॅक्टरी त्याचे मुकेश टेकचंद आणि त्याच्यासोबत गेलो होतो। त्याच्यानंतर मला तिथं जाऊन आल्यानंतर वाटलं की आपण म्हणजे इतक्या लांब महाराष्ट्रातले बीड जिल्ह्यातले लोक जाऊ शकत नाही, तर आपण हे मंदिर बांधण्याचा प्रयत्न करू। आणि त्याच्यानंतर ते मंदिर मला बांधावं वाटलं आणि त्याला मी सार्वजनिक स्वरूप दिलं आणि सगळ्या लोकांनी त्याच्यात मला सहकार्य केल्यामुळं ते मी मंदिर उभा करू शकलो। आणि नवरात्रात त्याच्यात आणि 12 महिने आता माझ्या मंदिरात सगळ्याच्या ह्याच्याने गर्दी वगैरे असते आणि लोक जे तिथं जाऊ शकत नाहीत ते इथं दर्शनाला येतात। कोरोनाच्या संदर्भामध्ये काय सांगते? करोनाच्या संदर्भात आम्हाला जिल्हाधिकारी साहेबांनी म्हणजे प्रशासनाने आम्हाला संधी दिली होती की क्वारंटाईन केलेले जे लोक होते की त्यांचं जेवण आम्ही द्यावं, तर ते जेवणाची जी संधी आम्हाला मिळाली त्याच्याबद्दल जिल्हाधिकारी, पोलीस प्रशासन, SP साहेब, कुटे ग्रुप, जैन समाज, माहेश्वरी समाज यांचं सर्वांचे एक तर पहिले आभार मानतो आणि यांनी जी संधी दिली यामुळं आम्ही 81 दिवस हे अन्नदान व्यापारी महासंघाच्या जीवावर, पूर्ण मित्रपरिवाराच्या जीवावर आणि बीडमधल्या शहरातील आणि जिल्ह्यातील महाराष्ट्रातील सगळ्या माझ्या मित्रपरिवाराच्या जीवावर ते मी करू शकलो। 81 दिवस आम्ही पहिल्या एक महिना आम्ही 1000 लोकांचं जेवण केलं, दुसरा एक महिना आम्ही 600 लोकांचं जेवण केलं, तर 20 दिवस आम्ही 250 लोकांचं रेग्युलर जेवण असं 81 दिवस जेवण पुरवलं आणि त्याची संधी आम्हाला प्रशासनाने दिली याबद्दल त्यांचे आभार। स्ट्रटच्या नात्यानं काय संधी देणार जनतेसाठी?